नमस्कार मित्रांनो, खरं तर एरवीप्रमाणे रोज रात्री आम्हाला 9-10 वाजताच ऑफिसचं काम करत, कंट्रोल रूम सर्व रिपोर्ट बनवत आणि मध्यंतरी जे काही आरोप काही लोकांनी केले की रेमडेसिवीर एका खाजगी डिस्ट्रीब्युटर शॉपला देण्यात आले, खरं तर मला वाटलं त्यांना आम्ही पुरावे दिल्यावर ते समजतील आणि शांत बसतील. मग स्थानिक पत्रकारांना त्यांनी चुकीच्या माहिती द्यायला सुरुवात केल्या, परंतु पत्रकारांना जेव्हा सर्व गोष्टी कळले तर त्यांनी बातमी छापायचं बंद केलं. मग स्थानिक लेवलला कोणी दखल घेत नाही म्हणून स्टेट लेवलच्या मीडियावाल्यांना चुकीच्या माहिती द्यायचं सुरुवात केलं, आणि कुठल्याही व्यक्तीला वाटेल की एवढं उच्च प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी जर बोलत असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी असायला पाहिजे. तर मित्रांनो, आतापर्यंत जवळपास 8 वर्ष नोकरी झाली आमची आणि प्रशासनामधले बारकावे कशा पद्धतीने काम झालं पाहिजे जेणेकरून पब्लिक सेंट्रिक एक व्यक्ती म्हणून लोकांना कसं लवकरात लवकर त्याचा मदत होईल याची आम्ही जे काही आमच्याकडून शक्य होईल, कारण हा सर्व पैसा गव्हर्नमेंटचा असतो आणि गव्हर्नमेंट फंड्सचं उत्तम नियोजन कसं शक्य होईल तो करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही फार मोठी गोष्ट मला तरी वाटत नाही, हे आमचा जॉब आहे, ही आमची ड्युटी आहे. परंतु महिन्याभरापासून काहीही कारण नसताना उठसूट काहीतरी लाईव्ह करणे, काहीतरी पत्रकार परिषद घेणे, मग एवढाच जर वेळ आपण हॉस्पिटलला दिला असतात, कारण डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी म्हणून जिल्ह्यात सर्वच अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना असतात, आणि त्याचा मी जेव्हा कायदा वाचत होतो त्या कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्ही कुठल्याही व्यक्तीची सेवा, हा एक एवढा मोठा कायदा आहे, तुम्ही कुठल्याही व्यक्तीची सेवा कुठल्याही गोष्टीसाठी घेऊ शकतात. विशेष फक्त फरक काय काय आहे, माझं चुकलं काय की मी ह्या जिल्ह्यातला आहे, माझं शिक्षण नंदुरबारमध्ये झालं आणि माझा जन्म ट्रायबल कम्युनिटीमध्ये झाला, हेच चुकलं की काय असं मला वाटतंय. कारण कुणीतरी एक अफवा पसरून दिली की राजेंद्र भारुड हे इलेक्शनला उभे राहतील किंवा त्यासाठी हे सर्व चाललेलं आहे. मित्रांनो, जरी माझं गाव इथून जवळ असेल, माझं शिक्षण नंदुरबारमध्ये झालं, परंतु माझा आणि राजकारणाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. किंबहुना हे पावणे 2 वर्ष आपण सर्वांना सोबत घेऊन चालत होतो, परंतु ज्या दिवशी हे रेमडेसिवीर आपण नियमानुसार दिलं, रोटरी क्लबला दिलं, त्या दिवसापासून कुठेतरी एक ठिणगी पडली, कुठेतरी एक नाराजगी झाली. परंतु नियमाच्या बाहेर जर झालं असेल तर त्यांनी शासनाकडे तक्रार करायला पाहिजे होती, शासनाकडून चौकशी झाली असती, शासनाला मी उत्तर दिलं असतं, आणि शासनाला जर उत्तर ते पटलं नसतं तर कारवाई झाली असती. पण शासन दखल घेत नाही आहेत, नीती आयोगाकडे तक्रार केली ते दखल घेत नाही आहेत, पीएमओकडे तक्रार केली ते दखल घेत नाही आहेत. मग एक खालच्या स्तरावरती जाऊन वारंवार वेगवेगळ्या गोष्टींवरती अफवा पसरवणे, मला तरी वाटतं आपली नंदुरबारची जनता ही जागरूक आहे आणि खरं तर ह्या गोष्टींसाठी आम्ही नेहमी रेडीच असतो. परंतु आज हे जे काही मी काही डॉक्युमेंट जे टाकले होते फेसबुकवरती, मला बरेच लोक म्हटले की साहेब तुम्ही का बोलत नाही. म्हटलं मला बोलायला वेळ कुठं आहे, रोज रात्री म्हणजे 9-10 वाजतात घरी जात जात आराम करावा लागतं, सकाळी परत उठून काम चालू होतं, विजिट्स करा, बघा वॅक्सिनेशन कॅम्प चाललं आहे का व्यवस्थित त्याची माहिती घ्या, आणि हे सर्व करत असताना आपल्याला वेळ कुठं आहे. पण तो सुदैवाने मागच्या 5-7 दिवसापासून नंदुरबारचा जो केस लोड आहे तो 250 ते 300 मध्ये आला आहे. जवळपास आपल्याकडे आज घडीला 250-300 बेड वॅकंट्स आहेत, आणि पॉझिटिव्हिटी जी असते की 100 टेस्टच्या मागे किती लोक पॉझिटिव्ह येतात, ते पूर्वी आपली 50%च्या वरती गेली होती आरटीपीसीआर पॉझिटिव्ह, ते आता साधारणतः आपलं 15-20-25% ते आलेलं आहे आणि रोजच्या केसेसही कमी झालेले आहेत. तर विचार केला की सर्व लोकांची इच्छा आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी खरं तर नेमकं का आहे, काय विषय आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिलं आपण एक त्याला स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. हे पत्र आहे 14 ऑक्टोबर 2020 जे महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे व्यास साहेबांचं. त्याच्यामध्ये म्हटलंय की खाजगी औषध केंद्राशी जर प्रशासनाने त्याचे खाजगी औषध केंद्र संपर्क साधावा आणि खाजगी रुग्णालयात दखल असलेल्या रुग्णांना निश्चित दराने काही निश्चित संस्थेच्या मर्यादित इंजेक्शन रेमडेसिवीर उपलब्ध होईल दक्षता घ्यावी. आणि या पूर्ण सर्क्युलरमध्ये पूर्ण राज्यातल्या वेगवेगळ्या संस्थेचे नाव आहेत. त्याच्यामध्ये
नंदुरबारमध्ये फक्त ही एकमेव संस्था आहे, रोटरी वेलनेस क्लब, जी माझ्या पेजला टाकलेलंच आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकतात. ह्या एकमेव संस्थेचा उल्लेख आहे की ही संस्थेला आपण खाजगी हॉस्पिटलला देण्यासाठी देऊ शकतो. त्याच्यानंतर हे एक दुसरं पत्र आहे जे पण मी टाकलेलं आहे, उपसंचालकांचं पत्र. याच्यामध्ये माननीय राजेश टोपी सरांनी जेव्हा नाशिक दौऱ्यामध्ये असताना ते बोलले की जर अपवादात्मक परिस्थितीमध्ये खाजगी रुग्णालयात इंजेक्शन रेमडेसिवीर तुटवडा जाणवल्यास शासनाने दिलेल्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलनुसार दाखल रुग्णास ते इंजेक्शन देणे आवश्यक असल्यास उसनवारी तत्वावर व रुग्णांचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने देण्यास हरकत नाही, परंतु खाजगी वैद्यकीय व्यवसायाकडे इंजेक्शन रेमडेसिवीरचं त्यांनी परत करावं. तर ह्या पत्राचा रेफरन्स घेऊन माझी ऑर्डर असेल, सिव्हिल सर्जनची ऑर्डर असेल की जर त्या परिस्थितीमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठंच रेमडेसिवीर उपलब्ध नव्हतं, कोविडची सेकंड पीक यायच्या जस्ट काही दिवसापूर्वी आपण CSR फंडमधून काही खरेदी केलेले होते आणि आपल्याकडेच फक्त सिव्हिल हॉस्पिटलला 3,500 रेमडेसिवीर होते, तर मी सिव्हिल सर्जन आम्ही सर्व बसलो की 3,500 रेमडेसिवीर आपल्याला पुरतील, जिल्हा रुग्णालयात पुरतील, पण खाजगी रुग्णालयात जे पेशंट ॲडमिट आहेत किंवा जे बाहेर उपचार घेत आहेत अशा लोकांचं काय. म्हणून आम्ही 594 रुपयात दिलं, त्याच्यामध्ये पूर्ण त्याच्यामध्ये डिटेल्स दिलेले आहेत, आणि हे 594 रुपयामध्ये एक इंजेक्शन अशा स्वरूपामध्ये हे जे काही इंजेक्शन देण्यात आलं त्याचं मग सिव्हिल सर्जननी वाटप केलं. तर माझी ऑर्डर आहे परत 6 मार्चची, ज्याच्यामध्ये पूर्णपणे लिहिलेलं आहे की जिल्हा शल्यचिकित्स यांनी शासनाने घालून दिलेल्या सर्व अटी व शर्ती यांचे पालन करतील, कुठल्याही मान्यताप्राप्त रुग्णालयाचे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन शिवाय रेमडेसिवीर देण्यात येऊ नये, सदर रेमडेसिवीर शासकीय दराने किंवा त्यापेक्षा कमी दराने वितरित करावे आणि बाकी सर्व अटी शर्तींचे बंधनकारक राहील पालन करणं. मग सिव्हिल सर्जनने त्यांना 6 अटी घालून दिल्या. 6 अटीचे पण सुद्धा त्यांनी टाकले व्हॉट फेसबुकवरती की त्यांना आम्ही 5,94,500 रुपये व त्यांच्याकडे आम्ही धनादेश डिपॉझिट म्हणून जप्त केला आणि शेवटी लिहून दिलेलं होतं की हे आम्ही तुम्हाला उसनवार तत्वात देत आहोत. आता झालं काय की देशात, संपूर्ण देशात कोविड पसरला, रेमडेसिवीरचं प्रोडक्शन होत नव्हतं, परंतु जेव्हा 1,000 इंजेक्शन दिल्यामुळे कितीतरी लोकांना जेव्हा पॅनिक सिच्युएशन होती त्या पॅनिक सिच्युएशनमध्ये कितीतरी लोकांना आधार मिळाला. तर माझी परत आपल्या सर्वांना विनंती आहे की जर तुमची काही तक्रार असेल आपण शासनाकडे तक्रार करा, आपला तो अधिकार आहे. आम्ही तर आम्हाला स्पष्टीकरण तर तुम्ही विचारलं पण नाही, आपण स्वतःहून जाऊन पत्रकार परिषद घ्या, हे घ्या, ते घ्या, तेच चाललेलं आहे. तेवढाच वेळ जर आपण रुग्णांची सेवाला दिली असती तर जिल्ह्याचं खूप भरं झालं असतं. आणि काही लोकांना असं वाटतं की आमच्याकडे तर डिग्री आहे पण प्रॅक्टिस करू शकत नाही, तर डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचं चेअरमन म्हणून हे सर्व अधिकार मला आहेत की जर एखाद्या व्यक्तीकडे काही नसेल पण त्याची जर सेवाभावाची वृत्ती असेल तर त्याला मी परवानगी देऊ शकतो, त्यासाठी वेगळी परवानगीची गरज नाही आहे. इनफॅक्ट आपण काही BUMS BHMS डॉक्टरसुद्धा जिल्ह्यामध्ये त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना आपण कामाला लावलं आहे, कारण ज्या जिल्ह्यामध्ये एकही मेडिकल कॉलेज नाही, शहादासारखा मोठा तालुका असताना त्या तालुक्यामध्ये साधं रुरल हॉस्पिटल नाही, SDH नाही, जिल्ह्यात फक्त एक सिव्हिल हॉस्पिटल ज्याच्यामध्ये पेशंट नेहमी असतात, ज्याला आपण कोविड बनू शकत नव्हतो, 2 SDH ज्याची फक्त 50 बेडची कॅपॅसिटी पण पेशंट असतात, तर नवापूरला आपण 30 बेड कोविडला केले, तळोद्याला 50 बेड केले, नवापूरला दुसरे कुठे जागा नव्हती म्हणून टाऊन हॉलमध्ये ऑक्सिजन बेड्स केलेत, आणि शहादासारख्या ठिकाणी दुसरं काहीच नव्हतं म्हणून हॉस्टेलमध्ये दुर्दैवाने 100 बेडचं ऑक्सिजनचं आपण नियोजन केलं. उरली गोष्ट रुरल हॉस्पिटलला, तर मी मागे बोललो होतो की जिल्ह्यामध्ये आरोग्याचा जवळपास 25 ते 30% स्टाफ वॅकंट होता आणि अशा परिस्थितीमध्ये रेग्युलर सर्व्हिसही द्यायची, डिलिव्हरीही बघायचं, वॅक्सिनेशनही बघायचं, सर्व प्रकारच्या रेग्युलर आरोग्याच्या सेवा द्यायच्या, आणि त्यासोबत कोविडचा एवढा मोठा भस्मासूर असताना मला अपेक्षा होती की सर्व लोकांनी समजदारीपणे ज्या जिल्ह्यामधल्या त्रुटी आहेत, उणीवा आहेत, त्याचं बखान न करता जे काही शक्य आहे, जे काही प्रत्येकाकडून शक्य आहे, त्यांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे होतं. किंबहुना मी तर नेहमी बोलतो की आम्ही शासकीय अधिकारी काही दिवसांचे मेहमान असतो, आम्ही आज आहोत उद्या आमची बदली, आणि बदलीला आम्ही सज्जच असतो, परंतु ज्याही जिल्ह्यामध्ये जाऊ त्या ठिकाणी तिथल्या लोकांसाठी जे काही करता येणं शक्य होईल ते आम्ही करायचा प्रयत्न करतो. रेल्वेच्या बाबतीमध्ये सुद्धा बरंच झालं की हे ते, खरं तर रेल्वे आणणं ही खूप मोठी विशेष गोष्ट नव्हती, परंतु मी रेल्वेचे सुद्धा पत्र टाकलेले आहेत की मी 9 तारखेला पत्र दिलं होतं, इथले जे जनरल रेल्वे मॅनेजर आहेत आणि त्यांचंही पत्र आलं 11 तारखेला,
याच्यात लिहिलेलं आहे टू द डिस्ट्रिक्ट कलेक्टर सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग टोकर तलाव रोड नंदुरबार ॲज पर युअर लेटर दिस 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 आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी दिलं. आता याच्यामध्ये कोण क्रेडिट घेतं काय घेतं ते सुद्धा मला घेणं देणं नाही, कारण क्रेडिट घेणं आमचा भागच नाही आहे. परंतु जेव्हा लोक एवढ्या खालच्या स्तरावरती जाऊन अफवा पसरवतात खोटं बोलतात तर हे आपलं कर्तव्य आहे की लोकांना खरं काय ते कळलं पाहिजे. आता एक मोठा ॲक्ट असतो त्या ॲक्टमध्ये मी जाणार नाही, हा ॲक्ट आहे इतक्या पानांचा, त्याच्यामध्ये बऱ्याच बाबी असतात. तर एक डिस्ट्रिक्ट म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था असते, स्टेट आपत्ती व्यवस्थापन संस्था असते आणि डिस्ट्रिक्ट आपत्ती व्यवस्थापन संस्था असते. तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये फॉर एक्झाम्पल एक हॉस्टेलला आपण दवाखाना कसा बनवू शकतो जर गरज पडली, कारण दवाखाना बनवताना सुद्धा बरेचसे पॅरामीटर्स लागतात, परमिशन लागतं, नर्सिंग परमिशन लागते. परंतु जर दवाखानाच नाही आहे तर तुम्ही हॉस्टेलमध्ये सुद्धा दवाखाना करू शकतात. जर जिल्ह्यामध्ये बेड्स नाही आहे तर टाउन हॉलमध्ये सुद्धा ऑक्सिजन बेड करू शकतात आणि तेच आपण केलं. खरं तर आज जे काही राज्यामध्ये किंवा देशामध्ये जे काही नंदुरबारचं ऑक्सिजन प्लांटबद्दल चाललेलं आहे, मी याच्यासाठी आधी पण कधीच पत्रकार परिषद कधी घेतली नव्हती आणि किंबहुना मी घेतली नाही. परंतु राज्य शासनाने जेव्हा ऑक्सिजन नर्स नंदुरबारचा पॅटर्न राबवावा, नंदुरबारसारखे ऑक्सिजन प्लांट सर्वीकडे लावावे हे जेव्हा उल्लेख केलं, तर आज घडीला नंदुरबारमध्ये 3 प्लांट चालू आहेत. मी कधीच बोललो नाही की नंदुरबार हा ऑक्सिजन सफिशियंट आहे, ऑक्सिजन ओव्हरलोड आहे, असा शब्द माझा जर कुठल्याही याच्यामध्ये आला असेल तर कृपया त्यांनी सांगावं की असं कधी बोलले जिल्हाधिकारी की ऑक्सिजन भरपूर आहे, भरभरून आहे, असं माझं कधीच वाक्य आलं नाही. मी नेहमी बोलत होतो की 3 प्लांट आहे, एका प्लांटची कॅपॅसिटी 600 लिटर पर मिनिट आहे आणि तिघांची प्लांट म्हणून 1800 लिटर पर मिनिट आहे, 2 प्रायव्हेट प्लांट आहेत, 2 अजून प्लांटच्या ऑर्डर दिलेल्या आहेत. परंतु पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये हा प्लांटचा तुटवडा असल्यामुळे जवळपास मागच्या 15-20 दिवसापासून ऑर्डर देऊन सुद्धा अजून प्लांट आलेले नाही आहेत. बाकीचं साहित्य आलेलं आहे, कारण ही जी टेक्नॉलॉजी आहे ती अमेरिकन टेक्नॉलॉजी आहे, तिला अमेरिकेमधून इम्पोर्ट करावं लागतं. त्याच्यामुळे हे आम्ही असं बढवून चढवून सांगण्यासाठी आम्ही इथं बनलोच नाही आहे. खरं तर आमचं कर्तव्य आहे लोकांना जे काही देता येईल. ह्या जिल्ह्यामध्ये नर्सेसचा तुटवडा होता, डॉक्टरांचा तुटवडा होता, म्हणून आम्ही विनंती केली लोकांना की ज्यांच्याकडे मेडिकल नॉलेज आहे त्यांनी सेवाभावी रूपाने हॉस्पिटलला सुविधा द्याव्यात. त्याच्यात पण लोकांनी राजकारण केलं. खरं तर जिल्हाधिकारी म्हणून किंवा IAS म्हणून आम्हाला ह्या गोष्टीसाठी वेळही नसतो, कोण काय काय बोलतं एक लक्ष देणं पण असतं, पण लोकांना खरं काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळी मी IAS झालो होतो ते मला आठवतं की बरेचसे आपल्या जिल्ह्यातल्या लोकांचे मला फोन आले होते, पण एक असा परिवार होता ज्यांनी कधीच त्याचं कौतुक केलं नाही, त्यांचा फोनही केला नाही, कारण त्यांना जाणवलं की आपल्या समाजातील कोण एखादा मुलगा पुढे चालला आहे, कशाला कौतुक करावं असो. पण मला असं वाटतं की माझ्याबद्दल जास्त वाईट विचार करून झोपू नये, शांत विचार करावा, जिल्ह्याची परिस्थिती काय समजून घ्यावी. एक BAMS कॉलेज नाही, BHMS कॉलेज नाही, शहादासारख्या ठिकाणी साधं SDH नाही, RH नाही, 2 SDH आणि 1 सिव्हिल हॉस्पिटल, जे सिव्हिल हॉस्पिटल आपण कधीच कोविड म्हणून वापरलं नाही. मागच्या 7-8 वर्षापासून जे रुग्णालयाचं काम बंद होतं त्याला स्पीड ट्रॅक केला, ते रुग्णालय बनवून घेतलं, आय हॉस्पिटल बांधली, नवीन ब्लड बँक तयार केला, डायलासिस मशीन्स आणलेत, 7 डायलासिस मशीन्स आणलेत, 27 ॲम्ब्युलन्सेस या जिल्ह्यामध्ये आल्या, 2 शववाहिका आल्या, स्वतःचे RT-PCR लॅब ज्याची पूर्वी कॅपॅसिटी 8,000 होती आता ती 2,000 झाली, मशीन्स वाढलेत. आज अक्कलकुव्याला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तिथे ऑक्सिजन बेड झालेत, जळगावमध्ये आपण कॉन्सन्ट्रेटरला तिथे बेड झालेत. मी हे कधीच म्हणणार नाही की मी खूप चांगलं काम केलं, ते माझं म्हणायचं काम नाही आहे. किंबहुना नंदुरबारसारख्या जिल्ह्यामध्ये कुठल्या मीडियावाल्याने सुद्धा लक्ष दिलं नसतं, परंतु जिल्हा प्रशासन म्हणून फक्त माझं एकट्याचं कौतुक नाही आहे, हे पूर्ण जिल्ह्याचं कौतुक आहे की आज घडीला आपली स्वतंत्र वेबसाईट आहे, अशी वेबसाईट जिच्यामध्ये आपण RT-PCR चेक करू शकतो, आपले रिझल्ट बघू शकतो, बेड अवेलेबिलिटी चेक करू शकतो. जिल्ह्यात सर्व खाजगी डॉक्टरांनी एकत्र येऊन मोठ्या जोमाने कमी काळात चांगले चांगले हॉस्पिटल सुरू केलेत कोविडचे, आणि याचं सर्व श्रेय जे आहे ते लोकांना जातं, इथल्या जनतेला जातं. त्याच्यामध्ये राजेंद्र भारुड हा फक्त निमित्त मात्र आहे, आमचा काय फार मोठा रोल नसतो. आम्ही आज इथं आहोत, आमची उद्या बदली निश्चितच आहे. परंतु वारंवार वारंवार त्याच गोष्टी महिनाभरापासून लोकही म्हणतायत की नेमकं चाललं काय आहे. तर आपल्यासमोर मी सत्य मांडलेलं आहे, मला फक्त एकच म्हणायचं आहे की हे कुठेतरी थांबावं, कुठेतरी बंद व्हावं. इनफॅक्ट ज्या ठराविक लोकप्रतिनिधींच्या नावाने सुद्धा हे करतात
त्यांच्या मी वाळूच्या गाड्या, त्यांच्या म्हणजे स्वतःच्या गाड्या नाहीत त्यांच्या, परंतु कोरोनाचं प्रोव्हिजन असेल किंवा गव्हर्नमेंटचं प्रोव्हिजन असेल, त्या गाड्या बंद केल्यात. माझ्यासाठी कोणी जवळचं नाही, कोणी दूरचं नाही, माझ्यासाठी सर्व सारखेच आहेत. परंतु जर कोविड काळामध्ये आपण सर्व एकत्र आलो, आज जिल्ह्यामध्ये लोकं लसीकरणासाठी पुढे येत नाही आहेत. एकीकडे मुंबई, पुणे, नाशिकमध्ये लसीकरणासाठी लोकांच्या लाईनीच्या लाईन लागल्या आहेत, शॉर्टेज आहे. नंदुरबारमध्ये लसेस उपलब्ध असून सुद्धा आदिवासी बांधव लसीच्या बद्दल प्रचंड अफवा आहे. सकाळी समितीच्या बद्दल सर्व शिक्षकांना जनजागृती केली. मला ह्या कामांसाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे. मी कधीच कोणाबद्दल वाईट विचार करत नाही किंवा वाईट बोलतही नाही, कारण ते माझं काम नाही आहे. परंतु खूप मोठा भ्रष्टाचार झाला, काळा बाजार झाला. माझ्याकडे ही सर्व यादी आहे. या यादीमध्ये जेवढेही लोक आहे, सर्वांना फोन केलेत आम्ही, कोणाकडूनही 550 वरती पैसा नाही घेतलेला आहे एका इंजेक्शनची. आणि त्याचा 1 महिना झाला त्या गोष्टीला. त्याच्यामुळे मी असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही हे क्रेडिट घ्या. त्याचा रेल्वेचा विषय होता. रेल्वे आणणं ही फार मोठी भूषणावर गोष्ट नव्हतीच. ती माझ्या पत्राने आली का कोणाच्या पत्राने, त्याचा वेगळा विषय आहे. परंतु त्याच्या आल्यावर त्याच्यावरती जूट आथरणे, त्याला कूलर बसवणे, हा सर्व प्रयोग नंदुरबारमध्ये पहिल्यांदा झाला. महिला आयसोलेशन कक्ष, स्वतंत्र महिला कक्ष असावा, हा प्रयोग आपण सुरू केला. इनफॅक्ट आता आम्ही जम्बो हॉस्पिटलसुद्धा तयारी करत होतो. अजून 2 प्लांटची ऑर्डर दिली, त्याच्यावर अजून 3 प्लांट अजून मागवतो आहोत. परंतु जर महिनाभरापासून प्लांट आले नसतील तर त्याच्याबद्दल सुद्धा लोकांना खोटं खोटं बोलणे. कारण मी तर कधीच बोललो नाही की आमच्याकडे भरपूर ऑक्सिजन आहे, असं कधीच बोललो नाही मी. राष्ट्रीय मीडियाने हे उचलून घेतलं की इथं ॲम्ब्युलन्सेस आहेत, आयसोलेशन कक्ष आहेत, 3 प्लांट आहेत. आणि जिल्ह्यातला जो केस लोड होता, जो एप्रिलच्या फर्स्ट वीकला जो 1200 पर्यंत गेला होता, तो 250 पर्यंत आला आहे. तर कृपया करून लोकांची दिशाभूल करू नका. दिशाभूल करण्यासाठी भरपूर वेळ आहे, भरपूर टाईम आहे. परंतु काहीतरी खोटं नाटं बोलणं, काहीतरी मनापासून आलं ते रेटणं, अभ्यास नाही जी आरचा. माझ्याकडून तुम्ही माहिती घ्यायला पाहिजे होती की जिल्हाधिकारी कसं झालं, काय झालं, मी पूर्ण माहिती दिली असती. असे सर्व, कारण नाव घेणार नाही, कारण नाव घेण्यासाठी मी इथं बसलेलो नाही आहे. परंतु माझी विनंती आहे की आपल्याला हे संकट किती दिवस, किती महिने, किती वर्ष राहणार कोणालाच माहिती नाही आहे. सुदैवाने आपण ॲम्ब्युलन्स CSR फंडमधून घेतल्या. सुदैवाने स्वतःची लॅब डेव्हलप केली. एक प्रायव्हेट लॅब नाही जिल्ह्यामध्ये, एक लिक्विड प्लांट नाही आहे जिल्ह्यामध्ये. धुळ्यावाल्यांची जी गरज होती, धुळ्यावाल्यांची जी डिपेंडन्सी होती, आजसुद्धा आपल्याला धुळ्याकडून सिलेंडर भेटतात. मी बोललो की भेटतात, तिथून सुरतमधून सिलेंडर येतात. परंतु आपली जी गरज होती ती आपण कमी केली आणि सेल्फ सफिशियंट होण्यासाठी प्रयत्न केला. तर माझी सर्व लोकांना हीच विनंती आहे की कृपया एक व्यक्ती म्हणून, एक लोक म्हणून हा काळ पण लोक विसरून जातील की कोण जिल्हाधिकारी होते, कोण आले होते, कोण गेले होते. कारण वेळेनुसार सर्व गोष्टी बदलत जातात. परंतु आज आपल्या सर्वांना एकत्र येऊन जितक्या लोकांचं जास्तीत जास्त लसीकरण करता येईल, जितक्या लोकांचे प्राण वाचवता येतील, जितक्या लोकांसाठी मदत करता येईल, तर सर्व मनातले द्वेष, मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या बाजूला ठेवल्या पाहिजे. कारण जेव्हा माणूस दुसऱ्याबद्दल नेहमी द्वेषाच्या भावना ठेवतो तेव्हा मनात शांत झोप लागत नाही. ते आपण बाजूला ठेवलं पाहिजे. कारण परत परत जेव्हा आपण नकारात्मक गोष्टी बोलत जातो तर त्या नकारात्मक गोष्टींनंतर आपलं व्यक्तिमत्व पण नकारात्मक होत जातं. खरं तर मी एवढं सर्व बोलण्यासाठी फार मोठा माणूस नाही आहे, परंतु माझा एक सल्ला आहे प्रामाणिकपणे की हा जिल्हा आपलाच आहे. इथं फक्त मी काही दिवसांचा मेहमान आहे, परंतु माझ्या या जिल्ह्याच्या टीमचं, आरोग्याच्या टीमचं, पोलीसचं टीमचं, सर्वांचं टीमचं कौतुक होतं आहे. त्या कौतुक जे करता आहे त्यांना आम्ही कधी घरून बोलवलं नाही की या आणि बघा. कारण नॅशनल मीडियाला कोणाला वेळ आहे की नंदुरबारची दखल घ्या आणि हे करा. परंतु जेव्हा राज्य शासनानं कौतुक केलं, टोपे साहेबांनी कौतुक केलं, सुप्रिया सुळे मॅडमांनी कौतुक केलं, नीती आयोगाने कौतुक केलं की एवढ्या ॲडव्हर्सिटीमध्ये इथं लोकं जागरूक नाहीत, शिक्षित नाहीत, त्या ठिकाणी सुद्धा 3 प्लांट उभे राहू शकतात गव्हर्नमेंटचे, 2 प्रायव्हेटचे उभे राहू शकतात. आणि आज घडीला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट म्हणून साधारणतः आमच्या वेबसाईटनुसार 300 बेड खाली आहेत. गुजरातचे लोक येऊन काम कर इथं उपचार घेत आहेत. आणि मी माझ्या लोकांना हेच म्हणतो की आत्तापासूनच तिसऱ्या लाटेची तयारी करा. भविष्यात काय होईल काहीच कोणाला माहिती नाही. म्हणून आता रुरल हॉस्पिटलमध्ये बेड कसे वाढतील यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे. थोडासा समंजसपणा आपण ठेवावा. आणि जर तुम्हाला खरंच काहीतरी जाणवतंय, चूक होत आहे, तर आपल्याकडे अधिकार आहे, आपण शासनाला पत्र लिहावं, शासनाकडून इन्क्वायरी होऊन जाऊ दे. परंतु एवढ्या खालच्या पातळीवर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हे करणे, मध्यंतरी एका CSR फाउंडेशनने दिलं तिथंही हे करणे की मी माझं हे, याला काय अर्थ नाही आहे. कारण लोकांनी जेव्हा आपल्याला निवडून दिलेलं आहे, खूप अपेक्षा असतात की आपल्या सुखदुःखामध्ये कोणीतरी सहभागी होईल. आणि जर आमचं काही चुकत असेल
तर ते सुद्धा मोठ्या मनाने आपण स्वीकारलं पाहिजे, त्याला रेक्टिफाय केलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींवरती लगेच हे करणं हे पण चूक आहे, कारण आम्ही काही इथं इलेक्शन लढण्यासाठी किंवा हे करण्यासाठी नाही आलेलो. तर माझी परत विनंती आहे की आजच्या घडीला प्रशासनातले सर्व कर्मचारी, मग ते जिल्हाधिकारीपासून असो, SP साहेब असतील, CO साहेब असतील, खालच्या सर्व यंत्रणा असो, सर्वांचं उद्दिष्ट हेच आहे की सर्व लोकांनी कोविड काळामध्ये एकत्र येऊन कोविड इन्फेक्शन कमी कसं होईल, लसीकरण कसं वाढेल, आणि त्यासाठी माझी परत सर्वांना विनंती आहे की लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पद्धतीने मदत करावी. काही मी बघितलं, काही आमदारांनी कोविड सेंटर उभे केले, निलेश लंकेजींचं खूप कौतुक झालं, काही लोकांनी रेमडेसिवीर आणलेत, तर ज्यांच्याकडून जी मदत शक्य होईल त्यांनी ते करावी. परंतु कृपया ह्या गोष्टीबद्दल परत परत तेच तेच गोष्ट ऐकून लोकही कंटाळलेत की नेमकं हे काय चाललं आहे. तर हे सर्व आपण बंद करावं हीच माझी आपल्याला मनापासून विनंती आहे. आणि सर्व जनतेला मी हे परत सांगतो की हा आजचा जो फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम होता, हा कोणावरती आरोप किंवा दोषी ठेवणं हे नव्हतं, ते माझं कधीच उद्देश नव्हतं. माझं फक्त हे म्हणणं होतं की आपलं मनाचा कोचेपणा, मनाचा कोतेपणा दाखवणे, मी ह्या भागातला भूमिपुत्र आहे म्हणून घाबरू नये, किंवा या समाजातला भूमिपुत्र आहे म्हणून घाबरू नये. खरं तर जिल्हाधिकारी झाल्यावर समाज वगैरे काही नसतं, आपल्याला काम आपलं प्रोफेशनली करायचं असतं, जनतेसाठी जे काही करता येईल त्याचं काम आम्ही करत असतो. आणि जर एखाद्या गोष्टीमध्ये जर जिल्हा प्रशासनाचं कौतुक झालं तर ते सुद्धा आपण मोठ्या मनाने स्वीकारलं पाहिजे, कारण माझ्याकडून मी कुठल्या स्टेटमेंटमध्ये, कुठल्या प्रेस नोटमध्ये कुठली खोटी माहिती दिली असेल तर मी नक्कीच त्याला जबाबदार आहे असं मला वाटतं. परंतु अशा पद्धतीने वारंवार तक्रार, आरोप, खोटे हे बोलून लोकांना भडकवू नका. सध्या गरज आहे लसीकरणासाठी लोकांना जागृत करणे. आपण गावोगावी जा, खेडोपाडी जा, सरपंचांची मीटिंग्स घ्या, कारण आम्ही तिथं कमी पडतोय हे मला जाणवत आहे. आमचे शिक्षक कामाला लागले, सर्व मंडळी कामाला लागली, तरीसुद्धा जो रिस्पॉन्स यायला पाहिजे होता, गावोगावी जाऊन 16 वॅक्सिनेशन टीम गावोगावी जाऊन फिरतायत की लस घ्या, तरीसुद्धा लोक पुढे येत नाहीत, लोक दरवाजे बंद करतायत, काही ठिकाणी तर हाणामारीसुद्धा झाली. तर असं आपण सर्व करावं अशी माझी विनंती आहे. आणि भविष्यामध्ये परत त्याच्यावरती कुठली प्रेस किंवा हे लाईव्ह असं कार्यक्रम होणार नाही, आपण सर्व लोकांनी एकत्र मिळून काम करूया हीच माझी सर्वांना मनापासून विनंती आहे. आणि सर्व लोक, नंदुरबारची जनता, आपण हा विषय एक बाजूला ठेवून सर्वांनी परत, आपल्यासुद्धा माझं आवाहन आहे की सर्व लोकांनी एकत्र येऊन लसीकरण कसं वाढेल, आयसोलेशन कक्षामध्ये लोक शिफ्ट कसे होतील, ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊया. धन्यवाद.